भारतीय जनता पक्षाला ज्यांना ज्यांना विरोध करायचा आहे ते पक्ष एकत्रित येणं आवश्यक आहे. आता ते भारतीय जनता पक्षाला विरोध करण्यासाठी आणि हे जे अवैध सरकार सत्तेवर आलेलं आहे एकनाथ शिंदे आणि फडणवीसांचं त्याला विरोध करण्यासाठी सगळे मिळून आज एकत्रित काम करतायत. नाना पटोले काय बोलले हे मला माहीत नाही, मी पाहिलेलं नाही, पण आत्ताच थोड्या वेळाने अशोकराव चव्हाण साहेबही आपल्या समोर येतीलच मला वाटतं. पण सगळेच आम्ही एकत्रित बसून आज विरोधी पक्षाची भूमिका कशी असली पाहिजे याचा विचार विनिमय केलाय. प्रश्न असा आहे, विधान परिषदेत विधान परिषदेचा जेव्हा तुम्ही विरोधी पक्ष नेता निवडता मला विश्वासात घेत नाही, विचारत नाही, वाटतं त्यांचं म्हणणं रास्ता विचारणं घेण्याची आवश्यकता होती. त्या खालोखाल ते म्हणतात की म्हणूनच महाविकास आघाडीमध्ये राहावंच असं काय आमचं कंपल्शन नाही. कंपल्शन कोणावरच नाहीये, पण ती सध्याची गरज आहे म्हणून सगळेच एकत्रित आलेले आहेत. कारण भारतीय जनता पक्षाला ज्यांना ज्यांना विरोध करायचा आहे ते पक्ष एकत्रित येणं आवश्यक आहे. आता ते भारतीय जनता पक्षाला विरोध करण्यासाठी आणि हे जे अवैध सरकार सत्तेवर आलेलं आहे एकनाथ शिंदे आणि फडणवीसांचं त्याला विरोध करण्यासाठी सगळे मिळून आज एकत्रित काम करतायत. आता पटोले काय म्हटले हे मला माहीत नाही, त्यामुळे त्याच्यावर पटोलेंना उत्तर देणं हे मला आवश्यक आहे असं वाटत. कसं काय असं आहे की शिवसेना अधिकृत पक्ष आहे, त्या पक्षाचा प्रतिनिधी कामकाज सल्लागार समितीवर असणं स्वाभाविक होतं, का टाळलं हे लक्षात येत नाही. पण आता सर्व विरोधी पक्ष नेत्यांसहित सर्वजण विधानसभेच्या अध्यक्षांच्याकडे आता गेलेले.